पीक विम्याच्या अर्जासाठी 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. राज्यातल्या 10 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. महाराष्ट्रातल्या कांद्याला देशभर मागणी. जीएम मोहरी लागवडीबाबत सरकार 1.5 महिन्यात निर्णय घेणार. आणि बीटी बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कारवाई. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीक कर्जाला मुदतवाढ मिळण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनीही विधिमंडळात केली होती. वाढीव मुदतीत फक्त बँकेतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, जनसुविधा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे लाखो शेतकऱ्यांना वेळेत अर्ज भरता आले नसल्याच्या तक्रारी होत्या. मुदतवाढ मिळवून देण्यासाठी स्वतः दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडे आपण प्रयत्न करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. पाऊस सुरू होऊन 2 महिने झाले तरी राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये पावसाने अजून सरासरी गाठलेली नसल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मराठवाड्यातले आहेत आणि त्याखालोखाल विदर्भाचा क्रमांक आहे. पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा 60% जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून राज्यात 8 जूनला दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात फक्त ढगाळ वातावरण होतं. जून अखेरीला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यात खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झाली. जूनमध्ये राज्यात विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी पावसानं सरासरी गाठली होती. दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये दमदार पाऊस झाला, मात्र जुलैमध्ये पावसानं पुन्हा ओढ दिली. कोकण विभागात ठाणे, पश्चिम महाराष्ट्रात नगर, सोलापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्रात नाशिक तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. नाशिक बाजारपेठेतल्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढल्यामुळे आता चांगला भाव मिळू लागला आहे. 2 वर्षानंतर नाशिक बाजारपेठेत कांद्याच्या भावात क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली. पुढचे 2 महिने कांद्यांची देशभरातली मागणी आणि भाव टिकून राहतील अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशात सरकारनं कांद्याची खरेदी केल्यामुळे तिथला कांदा संपला आहे. राजस्थानात पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही कांद्याच्या उत्पादनात निम्म्याहून घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कांद्याला सध्या देशभरातून मागणी आहे. जनुकीयदृष्ट्या सुधारित मोहरी वाणाच्या अर्थात GM वाणाच्या व्यावसायिक लागवडीला परवानगी देण्याबद्दल 1 ते 1.5 महिन्यात निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. या मोहरीच्या व्यावसायिक लागवडीला न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्थगिती दिली होती. मोहरीच्या लागवडीला परवानगी देण्यापूर्वी सूचना हरकती मागवून घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. काही अटींवर GM मोहरी वाणाची लागवड करण्यास हरकत नसल्याची जैव अभियांत्रिकी मान्यता समितीची भूमिका होती. याबद्दलचा अंतिम निर्णय आता पर्यावरण मंत्रालय घेणार आहे. ही मोहरी मानव आणि जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याबद्दल काही आक्षेप होते. बीटी बियाण्यांच्या पाकिटामध्ये नाकारलेली बीटी बियाणं टाकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 14 BT कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल केल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली. मे 2017 14 BT बियाणं कंपन्यांनी बीटी बियाण्यांच्या पाकिटांच्या ठरवून दिलेल्या प्रमाणात आवश्यक नॉन BT बियाणं न टाकता निरुपयोगी नाकारलेलं बीटी बियाणं टाकल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागानं 14 कापूस बियाणे कंपन्यांच्या वाणांवर बंदी आणली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील निकृष्ट दर्जाचं बियाणं विदर्भात विकलं जात असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही कृषीमंत्र्यांनी आणखी एका प्रश्नांच्या उत्तरात सांगितलं. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1800, किमान 1500 रुपये. हरभरा कमाल 5200, किमान 5000 रुपये. गूळ कमाल 4300, किमान 3000 रुपये. तांदूळ कमाल 5500, किमान 2200 रुपये. ज्वारी कमाल 3000, किमान 1750 रुपये. गहू कमाल 2500, किमान 1700 रुपये. बेदाणे कमाल 17500, किमान 9000 रुपये.
सुका वाटाणा कमाल 3000 किमान 2500 रुपये आणि मसूर कमाल 5200 किमान 5000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तसंच विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 30 किमान 23 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 किमान 25 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 29 किमान 22 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 31 किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 30 किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 किमान 21 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 किमान 21 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.